पहिला चेंडू फायनलच्या सामन्याचा सर्वांनी डाळा वाजवायचे आहेत। अप्रतिम शॉट पहिला चेंडू वरती ऑप्शन दिशेला मारला फटका मैन फ्रॉम मानवेल पाडा वैभव वाडेल अप्रतिम फिल्डिंग सुरेख फिल्डिंग आता स्ट्राइक वर आले त्या आसिफ शेख यांनी खूप प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये। सुरेख फटका लेगच्या दिशेला खेळलेला दोन चेंडू दोन धावा इम्रान आणि आसिफ मध्ये बॅटल सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हडळले अजय उपाध्याय यांनी मॅन फ्रॉम नालासोपारा सुरेख फटका लेगच्या दिशेला खेळलेला खूप चांगला सिंगल डबल खेळत आहे सुरुवात खूप चांगली करत आहे आपल्या संघासाठी मोठं टोटल बनवायला लागेल फायनलला जिंकायचं असेल तर तुम्हाला कारण का आता बॉल जाणार आहे सुरेख फटका सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या पर धावसंख्या झाली होती चार चार चेंडू चार धावा सुरेख फटका आपच्या दिशेला खेळलेला अप्रतिम फिल्डिंग पाच चेंडू आणि पाच धावा दोन्ही संघाची सुरुवात काय झाली आहे पहा आणि इकडे चालाखी पहा अजय उपाध्याय हे होता आहे चालाखी पाच चेंडू आणि पाच धावा थोडं शांत वातावरण आहे सुरेख फटका पॉइंटच्या दिशेला खेळलेला एक धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती सहा बिनबाद सहा धावा अप्रतिम सुरुवात दोन्ही संघांकडून Come on, DJ. बारीक बारीक पाणी पड ए माझे गंगे दिल तुला गवस धन्यवाद डीजे बारीक पाणी पड वैयक्तिक पहिला सांगित दुसरं षटक घेत आहेत ते जहीर भाई अप्रतिम अप्रतिम खेळ खेळले त्यांनी आज खूप उत्कृष्ट गोलंदाजी केली सुरेख फटका लेगच्या दिशेला मारलेला रितेश पाटील बॉल वरती फंबल झालेला आहे आणि दोन धावा अरे रघु काका यांचं हार्दिक स्वागत त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि गोटू अंकल सोबत क्रिकेट खेळलाय त्यांनी खूप खूप स्वागत त्यांचं आपला हार्दिक स्वागत सुरेख गोलंदाजी जहीर भाई यांची अप्रतिम फाइट पाहायला भेटतो आसिफ आणि जहीर भाई मध्ये काय बॅटल पाहायला भेटतंय ते दोन चेंडू नऊ धावा एक तेरी तो दुसरी मेरी ये होता है क्रिकेट हिमांशु स्ट्राइक वर आहे हिमांशु सामना करतील जहीर भाई यांचा सुरेख फटका आपच्या दिशेला मारलेला आणि अप्रतिम कॅच मिस्टर रुपेश सोनार फ्रॉम जेसीसी अप्रतिम कॅच घेतलेला आहे तिकडे पहिला आदरा शिवाय नाही मला तर मग तुझी आठवण अखेरात येईल मला ग धन्यवाद माझी अखेरात येईल आणि आता आलेला आहे
प्रथमेश हिमांशूची जागा भरण्यासाठी आलेला प्रथमेश अप्रतिम कॅच पाहायला भेटला तिकडे आपल्याला रुपेश सोनार यांच्याकडून पहिला विकेट झहीरभाई यांना सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी झहीरभाईंनी आजच्या दिवसामध्ये जी गोलंदाजी केली आहे आणि झहीरभाई सुद्धा गोटू अंकल सोबत या ग्राउंड वरती भरपूर वर्ष खेळले होते त्यांना खूप माहित आहे या ग्राउंड बद्दल सुद्धा अप्रतिम खेळ खेळले आहे त्यांनी आजच्या दिवसात प्रथमेश लेकच्या दिशेला मारला फटका पाहूया आणि गचार क्षेत्राच्या काय बॅकअप इम्रानचं दोन धावावरती समाधान मानावं लागेल अप्रतिम बॅकअप आहे इम्रान यांचं धावसंख्यावर धावसंख्या झाली आहे ती 11 5 चेंडू 11 धावा गोटो अंकल स्मृती चषक 2023 जीपीएस सीझन 1 ची फायनल पाहतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून 5 चेंडू 11 धावा ऑफिशियल मारला फटका फटका चुकलाय आणि अप्रतिम फेकी सुरेख फेकी तिकडे वैभव वाडेल मॅन ऑफ मनवेल पाडा सुरेख गोलंदाजी झालेली आहे दोन षटकामध्ये धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे ती 12 बारीक पाणी पड कामोंडी छे गंगे दिल तुला दवस बारीक बारीक पाणी पड ए मजे लक्षानी जे तुला गौस मजबूरी होती ग तू भेटायला नाही मला आलीस ग धन्यवाद डीजे आनंद सर यांनी सुद्धा प्रभावित केलंय या सामन्यामध्ये आपल्याला वैयक्तिक पहिलं सांगितीचं षटक घेऊन येत आहेत ते आनंद सर दोन षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 12 एक गडी बाद 12 धावा स्ट्राईक वर आहे ते प्रथमेश मागच्या सामन्यामध्ये आनंद सर यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली 3 धावा दिलेल्या आपल्या षटकामध्ये कमबॅक केलेला आपल्या संघासाठी सामना करतील प्रथमेश अप्रतिम शॉट ऑफच्या दिशेला मारला फटका फटका फसलाय आणि दोन धावा काय रोखू शकणार नाही धावसंख्या झाली ती 14 एक चेंडू 14 धावा एक गडी बाद तिसऱ्या षटकाचा सामना चालू आहे बॅट्समननी जर 3 षटकार लावले तर 500 मध्ये पारितोषिक चिता यांच्याकडनं महेश पाटील साहेबांचे आगमन झालेले आहेत आपण मंचावरती यायचं आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं खूप खूप स्वागत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतायत आपण गोटू अंकल स्मृती चषक 2023 मध्ये दोन चेंडू 14 धावा फटका फसलाय आणि डिग्या स्वरूपात एक धाव
धावसंख्या पर धावसंख्या झाली आहे ती 15, 3 चेंडू 15 धावा। आसिफ शेख स्ट्राइक वरती आहेत आता। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो हा फायनल सामना आहे आजच्या दिवसाचा अप्रतिम सामना पाहायला भेटतो दोन्ही संघांकडून। आसिफला जर आसिफ यांनी जर 2 सिक्स मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे चिता यांच्याकडून। आपल्या तिकडचे समोरचे जे पाहुणे आहेत अब्दुल अंकल ऋषिदादा देसाई यांनी मंचावर यायचं आहे, विनंती करतो। इम्तियाज भाई ऑप्शनला मारला फटका, फटका फसलाय। धावसंख्या 2 नी भरत, धावसंख्या पर धावसंख्या झाली ती 17। चार चेंडू 17 धावा। सुरेख सामना पाहायला भेटतो। आनंद सरांनी पण आज खूप प्रभावित केलाय, खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश दाखल केलाय। आसिफ शेख यांना 2 षटकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक आहे चिता यांच्याकडनं। आणि फटका मोठा आणि पहिला षटकार आलेला आहे आसिफ शेख यांच्याकडनं, अप्रतिम फटका। आसिफ शेख ऑन फायर। धन्यवाद, धन्यवाद डीजे। आनंद सराला मोठा फटका, पहिला फटका लागला आहे मोठा आसिफ शेख यांच्या बॅट मधून। अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे चिता यांच्याकडनं। माया चौधरी मॅडम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहेत आपण गोटू अंक स्मृती चषका मध्ये। खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे मॅडम आपलं। आपण मंचावरती यायचं आणि झेल बात तिकडे झेल सोडलेला आहे आसिफ शेख यांचा। खूप मोठा, खूप मोठा झेल होता तो मॅच। धावसंख्या झाली आहे 3 षटकामध्ये 24 आणि फायनल सामना आहे आजच्या दिवसातला। धन्यवाद डीजे। वैयक्तिक दुसरं सांगी चौथं षटक घेऊन येत आहेत ते झहीर भाई। अप्रतिम गोलंदाजी केलेली मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी आणि आता फायनलचा सामना आहे। प्रेक्षकांसाठी सांगतो आणि पांचांचा निर्णय वाईट चेंडू, प्रेशर ऑन झहीर भाई। आसिफ शेख अप्रतिम फटके मारत आहेत आपल्या संघासाठी। धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 25। सुरेख फटका ऑफच्या दिशेला मारलेला आणि तिकडे 2 धावा काय रोखू शकले नाही, 2 धावावरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 2 नी भरते, धावसंख्या झाली ती 27, 1 चेंडू 27 धावा। आणि जर 2 षटकार मारले आसिफ शेख यांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे चिता यांच्याकडून। पहिला फटका आणि आणि कॅश ड्रॉप, बॅक टू बॅक 2 कॅश ड्रॉप झालेले आहेत आसिफ शेख यांचे। सत्यम धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे ती 28।
दोन बॉल 28 धावा सुरेख। आणि मोठा फटका फसलाय आणि गडीबाद लालू यांनी अप्रतिम झेल घेतलाय। सुरेख गोलंदाजी झेलबा यांची खूप खूप सुरेख गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये त्यांनी। प्रथमच्या माघारी जावं लागेल आपल्याला। धन्यवाद डीजे। विजय यांना पारितोषिक लागलेलं आहे, दोन षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे चिता यांच्याकडून। विजय प्रथमेश यांची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहेत। सामना करतील जहीरबा यांचा। सुरेख फटका उत्तर दिशेला खेळलेला। धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 29। चार चेंडू 29 धावा। आता मात्र स्ट्राइक वरती आहेत ते आसिफ शेख, यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। सुरेख फटका आणि षटकार मॅन फ्रॉम आसिफ शेख जेसीसी अप्रतिम फटका। आसिफ ऑन फायर। धन्यवाद धन्यवाद डीजे। 35 धावा झालेल्या आहेत 35। आणि जर आज षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आसिफ शेख यांना चिता यांच्याकडून। सुरेख फटका फटका फसलाय पाहूया झेल होते का नाही। आणि वर कॅच, व्हाट अ कॅच जहीर भाई। सुरेख कॅच घेतलाय तिकडे अप्रतिम कॅच, फॉलो थ्रू मध्ये घेणं कठीण असते खूप। सुरेख कॅच चार ओवर 35 रन्स झालेला आहे हिमांशु इलेवन यांचा। खूप खूप सुरेख फलंदाजी, मोठा हादर आसिफ यांच्या थ्रू लागला होता त्यांना। आता सुरेख गोलंदाजी जहीरबा यांची। आसिफची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहेत ते रुचिल मॅन फ्रॉम माहीम। सत्यम वैयक्तिक पहिलं संघाचं पाचवं षटक घेऊन ते सत्यम। सामना करतील विजय।
फटका फसलाय परत एकदा लालो आणि मिस जज धाव संख्या एक नी भरते धाव संख्या झाली ती 36 36 जज नाही केला लालू यांनी चेंडूला त्याच्यामुळे झेल सुटला आहे सुरेख गोलंदाजी सत्यम यांची सुरेख फटका अप्रतिम फटका आणि अप्रतिम षटकार रुचेल अप्रतिम फटका धावसंख्या 6 ने भरते धावसंख्या झाली ती धन्यवाद धन्यवाद डीजे 42 धावा 42 दोन चेंडू 42 धावा अप्रतिम बॅटिंग करत आहे रुचील आपल्या संघासाठी फ्रॉम माहीम शॉर्ट चेंडू होता निर्धाव चेंडू सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी सत्यम यांची एक तेरी तो एक मेरी असं चित्र पाहायला भेटलं आपल्याला मैदानात धावसंख्या पर धावसंख्या झाली ती 42 गचाड गोलंदाजी गचाड गोलंदाजी पंचांचा निर्णय आला नाही अजून व्हाइट चेंडू व्हाइट प्लस वन बाईच्या स्वरूपात एक धाव धावसंख्या 2 नी भरते धावसंख्या पर धावसंख्या झाली ती 44 तीन चेंडू 44 धावा अब्दुल अंकल आपलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोटू अंकल स्मृती चषक 2023 जीपीएल सीजन 1 अंतिम सामना बघतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून सुरेख खेळ खेळला आजच्या दिवसात चारही संघांनी सुरेख फटका होता एक धावावरती समाधान मानायला लागेल धावसंख्या 1 नी भर होती धावसंख्या झाली होती 45 चार चेंडू 45 धावा आता स्ट्राइक वरती आहे मात्र विजय विजयांना दोन षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना चिता यांच्याकडून सुरेख फटका होता लेगच्या दिशेला मारलेला पण एखाद्यावरती समाधान मानावं लागेल चांगली फिल्डिंग रितेश पाटील यांची पाच चेंडू 46 धावा सुरेख फटका कव्हरच्या दिशेला अप्रतिम चौकार सुरेख बॅटिंग करतायत रुचील आपल्या संघासाठी धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 50 धन्यवाद डीजे
आनंद सर वैयक्तिक दुसऱ्या संघाचा सहावा षटक घेऊन येत आहेत ते आनंद सर सामना करतील विजय सुरेख पाटका अप्रतिम झेल अप्रतिम झेल पाहायला भेटला तिकडे इम्रान यांच्याकडनं सुरेख झेल आणि तीन षटकारावरती हजार रुपयाचा पारितोषिका लागलेला आहे चिता यांच्याकडून तीन षटकावरती हजार रुपयाचा पारितोषिक चिता यांच्याकडून सुरेख पटका ऑफच्या दिशेला मारलेला पटका धावसंख्या एक निभरते धावसंख्या झाली ती 51 दोन चेंडू सुरेख फलंदाजी रुशील यांनी पण प्रभावित केले अजूनपर्यंत खूप मोठे मोठे फटके मारले आहेत त्यांनी तीन षटकारावरती हजार रुपयाचे पारितोषिक आहे चिता यांच्याकडून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू येतोय सुरेख गोलंदाजी आनंद सर यांची आजच्या दिवसात झालेली आहे अप्पांनी जर तीन षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे चित्ता यांच्याकडून फटका फसला आहे डिक्लेअर स्वरूपात एक धाव एका धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एक निभर होती धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 52 चार चेंडू 52 आणि लेच्या दिशेला मारेला फटका फटका लेच्या दिशेला जात आहे दोन धावावरती समाधान मानावं लागेल आणि गचाड किपिंग तिकडे तीन धावा धावून काढल्यात आहे धावसंख्या तीन निभरते धावसंख्या झाली आहे ती 55 शेवटचा चेंडू असणार आहे आनंद सर यांचा गचाडची फिल्डिंग भरल्या यांच्याकडनं पाहायला भेटली आपल्याला साईदीप स्पोर्ट्सचे मालक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण मंचावरती यायचंय उत्कृष्ट असे कॉमेंटेटर आहेत आणि आता पुढील तुमचा आवाज सुरेख पटका पटका फसलेला आहे आणि जज ना झाली बरोबर कॅच गरीब बात दोन धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या झालेली आहे ती 57 58 धावांचं आव्हान आहे सुरेख अशी फलंदाजी केली हिमांशु इलेव्हन या संघाने करना चाहे हर कोई मुझसे मिले
सर धन्यवाद डीजे। सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। गोटू अंकल स्मृती चषक 2023 GPL सीजन 1 फायनल सामना पाहतोय आपण इकडे। थँक्यू व्हेरी मच अनिकेत शिवलकर, थँक्यू व्हेरी मच हुसेन भाई, संपूर्ण स्टुडंट स्पोर्ट्स, आपण सर्वांनी मिळून आम्हाला या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली, त्याबद्दल आपण सर्वांचं हृदयाच्या अंतर्कडापासून आभार व्यक्त करतो। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दशब्दांनी सहर्ष स्वागत करतो। गोटू अंकल प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी हिमांशु इलेव्हन विपक्षामध्ये झहीर शेख इलेव्हन या दोन संघादरम्यानची ही लढत आपण पाहतोय, ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना हिमांशु इलेव्हन संघानं बनवल्या 57 धावा धावपलकावरती जिंकण्याकरिता 58 धावांचं आव्हान। धावांचं मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरताना दोन संघ आपण पाहतो एकमेकांसमोर, एका बाजूला हिमांशु इलेव्हन प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावांचं एक चांगलं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता पुनश्च एकदा हिमांशु इलेव्हन सज्ज होईल, तर फलंदाजी करण्याकरिता झहीर शेख इलेव्हनचे आघाडीचे दोन फलंदाज, स्ट्रायकर इनकडे रितेश तर नॉन स्ट्रायकर इनकडे इम्रान। पहिला चेंडू या बेस मटर खाली द्यांचा, पहिला चेंडू उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल, सहज साधा सोपा झेल, यावेळेस मात्र धरणीला दान झालाय। निलेश रामाणे त्या ठिकाणी होते, फेकी देखील खराब होताना पाहायला मिळते, दोन धावा पूर्ण होतील, इथून मात्र तिसरे करिता परतल्यात, तीन धावा देखील सुयोग्यरित्या इथं मात्र पूर्ण होत असताना, पहिल्या चेंडूवरती इथून तीन धावांची सलामी देत असताना फलंदाज रितेश याला मिळालेलं पहिलं जीवदान। धपलकावरती तीन धावांनी धावांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्यानं क्रिकेटच्या विविध स्पर्धांमध्ये पंचांची सुयोग्य भूमिका बजावणारे खालिद, खालिद भाई गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतात। आघाडीचं पहिलं षटक हाताळत असताना जर पाहिलात तर या बेस मात्र डावखुऱ्या आताच्या इम्रान करिता, पहिला चेंडू यावेळेस मात्र इम्रान करिता, पंचांना टाटा बाय बाय यावेळेस राजेश सरांकडे भूमिका मात्र पंच कळवत आहेत। एवढं अपेक्षित आहे घरच्या मैदानावरती खेळत असताना अशा प्रकारचं क्रिकेट हाताळलं जात, यामध्ये मात्र तिथे मात्र काही शंका नसणार आहे। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय फलंदाज इम्रान करिता, गोलंदाज खालिद यांचा, यावेळेस मात्र पुनश्च एकदा जर पाहिलात तर खालिद गोलंदाजी मार्क वरती राउंड डी विकेट, यावेळेचा चेंडू वाढवा बॅटनं डीप मध्ये खेळाडू तैनात केला, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग वरती चेंडू उचलला जाईल, फेक मात्र थोडी चुकीची होती परंतु फायदा घेता आलेला नाहीये, चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र पाहायला मिळालं रितेश आणि इम्रान दरम्यान। धावपलक एका धावेने वधारलं जाते, धावपलक 4 आकड्यावरती पोहोचलं जाते। यावेळेस चेंडू पुनश्च एकदा हवेमध्ये, ओ अप्रतिम काय झेल डिप्लाय, निलेशची उडी मात्र इथं भरून निघताना पाहायला मिळते, विकेटचं पतन, डीजे मास्टरला येते आमंत्रण।
थैंक यू डीजे मास्टर डीजे वैभव ऐकताय थैंक यू सो मच वैभव यावेस मात्र कमबॅक होताना पाहायला मिळते गोलंदाजी करणारे हिमांशु इलेवन संघाचं कारण इम्रान सारखा हितेश सारखा रितेश सारखा एखादा फलंदाज घातक ठरू शकला असता एका जीवदानानंतर यावेळेचा चेंडू चेतन यांच्याकरिता खाली राहिला होता चेंडू थोडासा हिट करण्यामध्ये असफल राहिले निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत्या नॉट बॉलने इथं मात्र कमबॅक पुन्हा एकदा दर्शवलं जातंय पहिला चेंडू केवळ फलंदाजाच्या पथ्यावरती पडला होता ज्या ठिकाणी झेल मात्र सुटला गेला होता त्यामुळे केवळ 3 धावा आल्या तदनंतर मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे खाली सय्यद यांची यावेळीचा चेंडू कहे पेने गाहे कही पे निशाना कडे कडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला आहे खालिद यांनी क्या बात आहे केवळ 4 धावांचं षटक 57 धावांचा पाठला करत असताना पहिले षटक 4 धावांचं अप्रतिम गोलंदाजी खालिद सय्यद यांची इथून मात्र होत असताना सुपर पीस ऑफ बॉलिंग मास्टर तर इथून मात्र षटकारांकरिता पारितोषिक लागलं जाते लगातार 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चीता यांच्याकडून क्या बात आहे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सॅफ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता पहिला चेंडू फुलटा असे यावेळेस मात्र डीप मध्ये उडवला क्षेत्ररक्षक आहे ओ क्या बात आहे या मैदानामध्ये रेग्युलर सराव करणारेच खेळाडू अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण दर्शवू शकतात हे मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलंय क्या बात आहे हिमांशून हिमांशू स्वतः संघ मालक आहेत मला वाटतंय हिमांशू इलेव्हन या नावाने संघ खेळतोय त्यामुळे आज छातीला माती लागली तरी चालेल परंतु माझा संघ या गोटू अंकल प्रीमियर लीगचा विजेता झाला पाहिजे आदरणीय नगरसेविका मिनलताई यांचं शुभागमन जाते मिनलताई स्वागत सुस्वागत शुभ स्वागत यावेळेस मात्र यस खलित भाई पहिला चेंडू फुलटा जरूर राहिला होता सैफचा पुन्हा एकदा चेतन यांच्याकरिता हा चेंडू जास्त बाहेर चाललाय पण सगळं राजेश सर आम्हाला इशारा करतील यासाठी व्हाईट बॉल व्हाईट बॉल नाही तर मात्र सांगता होईल धावपलकावरती एका धावेची 6 धावा धावपलकावरती गणल्या जातील निश्चित 36 चेंडूंमध्ये 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक खाली सय्यद यांचं 4 धावांचं तदनंतर मात्र सॅफ यावेळेचा चेंडू बॅटची काढा घेऊन यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होईल घोषांकित क्षेत्राकडे पंच इशारा देतील 1 डिक्लेअर आणि स्ट्राईक रोटेट होईल चांगली जमेची बाब असणार आहे की इम्रान याला स्ट्रायकर यांकडे येताना पाहायला मिळेल येस वैभवदादा इथे वैभवदादा नवार होते क्या बात आहे इम्रानने जर लगातार 3 षटकार मारले तर चिता यांच्याकडून 2000 रुपये सेन्सेक्स वधारत चाललाय प्रत्येक चेंडू गणिक आम्ही एखाद्या विभागाची एखाद्या प्रभागाची किंवा एखाद्या गावाची लीग पाहिली आहे परंतु एका मैदानावरती सराव करणाऱ्या खेळाडूंची देखील लीग होऊ शकते हे मात्र दाखवून दिले या संपूर्ण जीवदानी मैदान परिसरामध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंनी त्यांचं देखील कौतुक आपण करणार आहोत यावेळेचा चेंडू खोलवा टप्प्यावरती खोदून काढला होता नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इथं मात्र अडला जाईल एक धाव घेते दुसरीकरिता थांबावं लागेल क्या बात आहे थँक्यू हुसेन भाई तर एकंदरीत स्टुडंट 11 हा संघ आपण पाहतो सातत्याने या मैदानावरती जो सराव करतो धपलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावांवरती आकडा यावेळेस मात्र पाहायला मिळतोय खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय क्या बात आहे कमालीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सॅप दर्शवत असताना मला वाटतंय रबाडा आमच्यासोबत जोडले गेले स्कोरच्या भूमिकेमध्ये म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळणारा रबाडा ओवरआर्म क्रिकेट सुद्धा खेळतो हे आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं आणि संपूर्ण स्टुडंट 11चा विचार केला तर हे संघ बांधणीमध्ये ज्यांचा प्रामुख्याने हात होता अर्थातच आज त्यांची आठवण आम्हाला नक्की होती गोटू अंकलची यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा पार्ल्याला जाऊन कुर्ल्याला खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय गोलंदाजानं निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल नॉट बॉलनं इथं मात्र धावपलक दुहेरी आकड्यावरती स्थिर असणार आहे 10 आकड्यावरती एकंदरीत गोटू अंकलची आज आठवण होत असताना आपल्याला या पहिल्या पर्वामध्ये त्यांच्या नावाने ही प्रीमियर लीग आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे केवळ इथून मात्र एकच धाव निश्चित मिळणार आहे
पुन्हा एकदा एकेरी धाव इथून मात्र षटक क्रमांक दोन ची सांगता दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात अकरा आता मात्र चेंडू शिल्लक आहे चोवीस आणि चोवीस चेंडूंमध्ये धावा पाहिजे सेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस धावांचा पाठलाग पाहणार तत्पूर्वी डीजे मास्टरकडे जाणार एक डीजे ब्रेक घेणार आहोत उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना थैंक यू थैंक यू डीजे मास्टर गुड अंकल प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ज्या ठिकाणी हिमांशु इलेवन आणि जहीर शेख इलेवन एकमेकांसमोर क्रिकेटच्या दरम्यान दोन हात करताना पाहायला मिळतात ज्या ठिकाणी मामा इलेवन आणि गुरु इलेवन या देखील संघाना विसरून चालणार नाही त्यांचा देखील सहभाग या स्पर्धे दरम्यान राहिलाय पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी टिपिकल आसिफ बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला पंच काय कळवत आहेत येस यष्टीजीत हिट विकेट फलंदाज चेतन यावेळेस मात्र हिट विकेट होऊन माघारी परतलेत आणखी एका विकेटचं पतन मास्टर क्या बात आहे मैदानाच्या आतमध्ये पाहिलात तर बाहुबली मेहुल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मेहुल भोईर अर्थातच बल्ला या नावानं फार मोठी प्रसिद्धी या संपूर्ण परिसरामध्ये आणि लांबच लांब षटकार लगावणं ही ज्याची ख्याती आहे तो मेहुल स्ट्रायकर यांकडे पहिला चेंडू फ्लाइटेड होता पुन्हा एकदा टिपिकल आसिफ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय का इथून जर पाहिलं ना तर आसिफ शेखची ही खासियत आहे चेंडूला फ्लाइट देणं आणि गतीवरती फलंदाजांना बीट करणं गेले कित्येक वर्ष या गोलंदाजाने हे काम करून दाखवलं आणि याकरिता त्याची मुंबई प्रीमियर लीग दरम्यान आपण वर्णी लागलेली देखील पाहिली होती मुंबई प्रीमियर लीग खेळणारा देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला याच्या रूपानं यावेळेस आडवा बॅटनं डीपमध्ये खेळलाय चेंडू डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतो आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील तेवढ्याच ताकदीची त्यामुळे केवळ एकच धाव इथून मात्र धावफलकावरती श्री गणेश होईल फलंदाजी करणाऱ्या मेहुलचा धावफलक बारावरती पोहोचला जाईल इथून जर अजून नजर टाकलीत ना धावफलकाकडे तर 45 धावांची आवश्यकता आहे 45 धावांचा आकडा आपल्याकडे पाहिला तर रोहित शर्मा जरूर आठवतोय परंतु तो सध्या आता इंग्लंडमध्ये चाललाय WDCची फायनल ज्या ठिकाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारत विपक्षामध्ये ऑस्ट्रेलिया आपला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आयपीएलची सगळी भांडणं आता चेन्नई मुंबई बाजूला राहिली आहेत एका बाजूला आता मात्र सगळा पाठिंबा पूर्णपणे भारताला असणार आहे या गोष्टीकडे देखील आपण पाहणार आहोत इथून मात्र पुन्हा एकदा आसिफ गोलंदाजी मार्क वरती हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र खेळलाय जरूर परंतु घोषांकी क्षेत्राकडे चेंडू जाईल पंचांकडे लक्ष जरूर असणार आहे किती धावा घोषित करतात पंच केवळ एकच धाव मिळणार आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट होते एकेरी धावेने धावपलक वधारलं जात आहे धावपलक पोहोचलं जात आहे 13 वरती डावखुऱ्या आताच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगलं अस्त्र आहे आसिफ कडे की त्याला शॉर्ट डिलिव्हरी खेळवून घोषांकी क्षेत्राकडे मारायला भाग पाडणं आणि स्ट्राईक रोटेट करणं कारण डावखुऱ्या आताच्या गोलंदाजांना तेवढंच कठीण जातं डावखुरे आताच्या फलंदाजांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करणं आणि ते मात्र पाहायला मिळालं या चेंडूवरती सहजरित्या स्ट्राईक रोटेट करायला भाग पाडलं फलंदाज इम्रानला पुन्हा एकदा आसिफ यावेळेस मात्र मेहुल करिता फ्लाइटेड डिलिव्हरी पंच आमच्याकडे वळतायत यावेळेस सांगतायत की हा चेंडू जीवदानी मैदानातून फुलपाड्याकडे ट्रॅव्हल होत होता त्यामुळे वाईट घोषित केल्या पंचांनी स्वैर चेंडूने यावेळेस मात्र धावपलकावरती एक धाव वधारली जाईल धावपलक 14 या आकड्यावरती इथून मात्र जर पाहिलं तर अजूनही या चेंडूला पुन्हा टाकावं लागणार आहे कारण पुन्हा एकदा वाईट बॉल आहे इथून मात्र मेहुल भोईर आता तर बल्ला यांनी लगातार तीन षटकार लागले तर चीता यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे बक्षिसांची इथं मात्र उधळण होत असताना घरच्या मैदानावरती घरच्या खेळाडूंकरिता पाहायला मिळते फ्लाइटेड डिलिव्हरी यावेळेस मात्र माहिती होतं बल्लाला हलक्या हाताने केवळ स्टिअर केलंय लांबवरती राहिलाय क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेकरिता परतले दोन धावा पूर्ण क्या बात आहे म्हणजे मेहुल मोठ्या फटक्यांबरोबर धावून देखील धावा पूर्ण करू शकतो हे मात्र धावून दाखवून दिलंय दुहेरी धावीने धावपलक वधारलं जात आहे धावपलक पोहोचलं जात आहे 17 या आकड्यावरती इथून मात्र जर पाहिलं तर अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे म्हणजे एकंदरीत पाहिलात तर 19 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे 40 धावा 41 धावा आणि 19 चेंडू यावेळीचा चेंडू अगदी सावधपणे खेळण्याचा प्रयत्न फसला निर्धाव चेंडूची सांगता होईल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाकडे नजर टाकूया धावपलकावरती 17 झाल्यात आता मात्र 41 ची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 18
म्हणजे जवळजवळ 13.70 ची सरासरी। तर पुनश्चिंता मित्रांनो पाहूयात आपण, यस डीजे आपणास थांबवतोय थोडा वेळ। गोटू अंकल प्रीमियर लीग पुनः एकदा आपण आठवण करून देतोय, गोटू अंकलच्या नावाने ही स्पर्धा या अगोदर पावसाळ्यामध्ये स्टुडंट स्पोर्ट्सच्या वतीने रबर चषकाचं देखील आयोजन झालं होतं। गतवर्षीच्या हंगामामध्ये 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली होती, या हंगामामध्ये देखील त्या स्पर्धेची आपण वाट पाहतोय। परंतु एक गोटू अंकलच्या रूपानं क्रिकेटचा सच्चा चाहता गमावलाय विरारकरांनी, कारण सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांना त्यांचा पाठिंबा असायचा। स्पर्धा कोणाचीही असो आणि कोठेही असो, ज्या ठिकाणी गोटू अंकल नाहीयेत असं कधीच होणार नाहीये। मला आजही आठवते 2012 साली ज्यावेळेस विरार स्थित झाल्यानंतर आता जिथे डीमार्ट आहे त्या ठिकाणी पहिली स्पर्धा जी हलक्या बॉलनं खेळवली गेली होती, त्या स्पर्धेमध्ये आमचा संघ अंतिम फायनलमध्ये आला होता, ज्या ठिकाणी अब्दुल अंकलने ती स्पर्धा भरवली होती। आणि त्यावेळेस गोटू अंकलचं जे भाषण होतं ते अगदी हृदयाला स्पर्श करून जाणार होतं, आणि एका चांगल्या क्रिकेटरसाठी एक चांगला पाठीराखा किती महत्वाचा आहे त्यावेळेस मात्र आम्हाला गोटू अंकलच्या रूपानं पाहायला मिळालं होतं। यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश, पहिला चेंडू प्रथमेशचा वेगानं ट्रॅव्हल झाला, बॅट फिरवायच्या अगोदर ती शरीरावरती येऊन आदळला। यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, खूप चांगला बॅकअप यावेळेस मात्र गोलंदाजांच्या रूपाने देखील आहे हिमांशू इलेव्हन कडे। त्यामुळे काय झालंय, आतापर्यंत प्रत्येक षटकामध्ये वेगवेगळ्या गोलंदाजाला गोलंदाजीमध्ये आणलंय। चांगले गोलंदाज आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक गोलंदाजाला इथं मात्र पहिल्या स्पेलमध्ये आणतोय हे मात्र दर्शवलंय कर्णधारांना आणि संघ मालकानं सुद्धा, त्यामुळे इथं अडचण निर्माण झालीय फलंदाजांना देखील पिक करणं। यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्यावरती खोदून काढलाय, धावबाची संधी ऑन, ओ क्या बात आहे, चांगली फेकी 40+ मध्ये। खालिद भाई आणखी चांगलं क्रिकेट दर्शवतायत, क्या बात आहे। आणखीन एक डॉट बॉल क्रमांक 2 यावेळेस मात्र येत असताना पाहायला मिळतोय। मॅच थोडीशी पुन्हा एकदा लांब जाईल कारण आता मात्र 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे। 2000 क्या बात आहे, 6 संख्या कमी झाली आणि रेट वाढत चाललाय। हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र जास्त बाहेर चाललाय, पण राजेश सर वळतायत, यस इट इज व्हाईट बॉल इथं मात्र धावपलकावरती एक धाव वधारले जाईल, धावपलक 18 वरती पोहोचते। आता मात्र 16 चेंडू 40 धावांची आवश्यकता, अशीच काहीशी मॅच पूर्वा आपण जर परवा पाहिला असेल तर फायनलच्या त्या चेन्नई विपक्षात गुजरातच्या मॅच मध्ये अगदी 2 वाजेपर्यंत सगळ्या क्रिकेट प्रेमींनी जागून मॅच पाहिली। काही चेन्नईचे पाठीराखे होते परंतु काही जे पाठीराखे नव्हते त्यांनी देखील पाहिली, कारण त्यांना शेवटपर्यंत बघायचं होतं कोणता संघ जिंकतोय कोणता संघ हारतोय, हा देखील एक गमतीचा भाग आहे क्रिकेट दरम्यान। यावेळेस मात्र आसिफ गोलंदाजा जवळ आले, काहीसा सांगण्याचा प्रयत्न इथून मात्र कितपत यशस्वी होणार आहे ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण फार महत्वाची मॅच आहे। अगदी चर्चा इथून मात्र 365 दिवस अर्थातच वर्षभर होणार आहे। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पावित्र्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न इम्रानचा, परंतु जमेची बाब यावेळेस मात्र काय पाहायला मिळते तर लेग बाय असल्यामुळं स्ट्राईक रोटेट होणार नाहीये असं मला वाटते नियम असेल या मैदानाचा। बल्ला थोडासा नाराज आहे, नाकुशे हताश आहे, स्ट्राईक पासून त्याला दूर राहावं लागतंय। उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये बल्ला जर स्ट्रायकर यांकडे असता तर थोडंसं काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। धावपलकावरती एक धाव लेग बाय स्वरूपात, धावपलक 19 वरती जाऊन पोहोचलं जात आहे, 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे। ओहो डान्सिंग डाऊन द विकेट यावेळेस मात्र खेळाय समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, रुचिल वेगानं चेंडूवरती आलाय, धाव वाचवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मेहुलने कोणताही दुसरी धाव घेण्याचा आगाऊपणा केलेला नाहीये, त्यामुळे एकच धाव आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न। धावपलकावरती धाव आहेत 20, मेंटल प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सातत्यानं एकमेकांच्या सहवासात असणारे खेळाडू कशा प्रकारे खेळ दाखवणार ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे। इथून मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती तब्बल म्हणजेच 38। ओ यावेचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न फसलाय आसिफ जेलच्या खाली, तो बापरे क्या बात आहे, मेहुल सारख्या फलंदाजाचा झेल मात्र सुटतोय, झेल सोडलाय की सामना सोडलाय, येणारे बा 13 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत। क्या बात आहे, या अगोदरच्या मॅच मध्ये असंच झालं होतं ज्या ठिकाणी झेल सुटला बल्लाचा आणि मात्र त्याने सामना आपल्या संघाकरता जिंकून दिला, सेम ऍज इट इज। जर तुम्ही पाहिलं शुभमन गिलचा देखील मुंबई विपक्षामध्ये झेल सुटला गेला आणि त्यानंतर झालेला इतिहास तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, तसाच इतिहास आपण सांगूयात झेल नंतर काय होतं। इथून मात्र शेवटचा 1 चेंडू विपक्षामध्ये इम्रान, यावेळेचा चेंडू उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो बनेल दर्शक, दर्शक बनतील दिवाने, चेंडू सीमा पार षटकार। पाटलांचा बैल गाणा गाणा, त्याने घाटात गेला राडा।
थैंक यू मास्टर. धावपलकावरती नजर टाकलीत ना तर या षटकारानं थोडंसं चित्र बदललेलं पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा झाल्यात 27, आता मात्र चेंडू शिल्लक राहिल्यात 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे 31. थोडासा सामना जवळ येताना पाहायला मिळतोय. काय झालं की झेल उडाला मेहुलचा, आसिफने सोडला. जर तो पकडला गेला असता तर नवीन बॅटर स्ट्राईकवर आला असता, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या खेळाचं प्रात्यक्षिकरण किती चांगलं आहे ते फार महत्वाचं आहे. इथून मात्र आसिफ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. थोडासा दडपण आसिफवरती देखील असणार आहे, थोडंसं दडपण यावेळेस मात्र मेहुलवरती देखील असणार आहे, कारण एक मानसिक बॅटल या दोनही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं मागच्या षटकामध्ये. इथून मात्र हे षटक कशा प्रकारचं राहणार आहे जर पाहिलं तर डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईड वरती 5 खेळाडू. स्क्वेअर लेग कडे एक खेळाडू तैनात केलाय, मिड विकेट कडे एक खेळाडू आहे, काऊ कॉर्नर वरती आणि वाईड लॉंग ऑन वरती एक खेळाडू रुचिलच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, षटकारांचा इथं मात्र रेट वाढलाय. 3 षटकार लगावले तर 2500 रुपये चिता यांच्याकडून मेहुल भोईरकरिता. यावेळेस पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय रुचिल सावंत. इथं मात्र झेल खाली निलेश रामाणे, झेल खाली ओ हो हो निलेश रामाणेनं अप्रतिम झेल टिपलाय. संपलाय मेहुलचा खेळ. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा प्रेक्षकांना रममाण करणारा हा अतिशय दर्दी खेळ आहे. म्हणून तर आज पहा मैदानाच्या आजूबाजूला किती प्रेक्षकांची गर्दी. ही गर्दी नाहीये, ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. क्या बात आहे, सोनू पंजाबी यांनी जर झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. झेल टिपला तर लालू नवीन फलंदाज अनुभव आहे लालूकडे. पहिला चेंडू वडवा बाटणं डीप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक 2 आहेत, त्यामुळे चेंडू बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल होणं थोडस अवघड आहे. इथून मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील होणार नाहीये इम्रान. इथून मात्र स्ट्रायकर एंडकडे राहील. धावपलकावरती 1 धाव वधारते. 28 धावा झाल्यात, अजूनही जर पाहिलात तर 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू 30 धावा, 3 धावा प्रति चेंडू, 300 स्ट्राईक रेटनं धावा बनवायच्या. पहिला चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांकडे हातमध्ये आणलाय. परतावा लागेल इम्रानला. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त. इम्रान बॅक टू पेवेलियन. राजशाही खातात बैलांच जगतोया, खेळ बैल गाड्याचा खातामध्ये शोभतोया. इथून मात्र परतवलंय फलंदाज इम्रानला. आज मात्र शांत ठेवली आहे इम्रानची बॅट. नव्यानं फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करण्याकरिता धावपलकावरती धावांचा विचार केला तर 28 धाव आहेत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरिता आनंद मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पहिला चेंडू वडवा बाटणे. यावेळेस मात्र मी म्हणेन झाडू शॉट लागावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव इथून मात्र मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असंच काहीसं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेने धावपलकावरती 1 धाव दर्शवली जाईल. 29 धावा धावपलकावरती 29 झाल्यात, अजून 29 धावांची आवश्यकता आहे आणि 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच 28 चेंडूमध्ये 29 झाल्यात, आता 8 चेंडूमध्ये 29 पाहिजेत. गती परिवर्तन केला, चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळला आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळे पुन्हा एकदा केवळ 1 धाव मिळण्याची शक्यता आहे. एकेरी धावीने धावपलक वधारलं जात आहे. धावपलक पोहोचलं जाते 30 वरती. आता पहा 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. एका चेंडूवरती बरंच काही डिपेंड असणार आहे. 28 धावांची गरज आहे, कारण इथून जर एक षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये 22 धावा बऱ्याच वेळेला जीवदानीच्या मैदानावरती होताना आपण पाहिल्यात, त्यामुळे एक चान्स राहणार आहे.
ओह क्या बात है, परंतु हा चान्स आसिफ बनून देणार नाहीये. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कशा प्रकारचं क्रिकेट मी हाताळू शकतो हे मात्र दाखवून दिले आसिफ न. व्हाइट बॉल, अंपायर उशिरानं कळवतायत व्हाइट बॉल आहे. धावपळकावरती एक धाव मात्र वधारली जाते, एकेरी धावेने धावपळक वधारलं जाते, धावपळक पोहोचलं जात आहे 31. आता मात्र 27 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्यामध्ये एक चेंडू इथून मात्र रंगत वाढवू शकतो आनंद यांच्याकडे मात्र अपेक्षेनं पाहिलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या जहीर शेख 11 करून. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचा पुन्हा एकदा वाईड बॉल कळवतील. वाईड मरती फलंदाज जरूर बाद होईल, परंतु आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावपलकावरती वाढताना पाहायला मिळते. धावपलक एका धावेने वधारलं जात आहे, धावपलक पोहोचलं जात आहे 32. पहा मैदानाच्या आतमध्ये मरता क्या न करता, आपल्या संघाची अडचणीची अवस्था पाहून स्वतः संघनायक आणि संघ मालक अर्थात जहीर शेख फलंदाजी करण्याकरता येताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि इथून मात्र 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता, 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती 26. हा एक षटकार फार संजीवनी देऊन जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या जहीर शेख 11 ला. फ्लायटेड डिलिव्हरी, थोडासा फ्रंट फुट वर खेळणं गरजेचं होतं. जहीर शेख यांना ज्ञात आहे, परंतु आता मात्र अब पछताए क्या हुआ जब चिडिया चुप गई खेत. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे एस डी जे. थँक्यू डिझमास्टर. गोटू अंकल प्रीमियर लीग चं पहिलं पर्व आपण पाहतोय. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. लालू स्ट्रायकर इकडे पहिला चेंडू सोडलाय, पंचा वळतात व्हाइट बॉल. क्या बात आहे, लालू यांनी जर 3 षटकार मारले लगातार ते 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चिता यांच्याकडून. आपण पाहतोय अनुभवतोय गोटू अंकल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. मान्यवरांची देखील रेलचेल व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर मिनलताई पाटील, त्याचबरोबर माया चौधरी मॅडम, संपूर्ण मान्यवरांचं देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण सातत्यानं गोटू अंकल करिता यांचं देखील फार मोठं योगदान राहिले सातत्यानं त्यांच्या. यावेळेस पुन्हा एकदा व्हाइट बॉल, सुखदुःखामध्ये उभी राहिलेली सगळी मंडळी आहे. गोटू अंकलच्या जाण्यानं खूप मोठी उणीव त्यांच्यामध्ये देखील निर्माण झाली आहे, परंतु आज जर आपण पाहिलं तर कोणत्या ना कोणत्या रूपानं गोटू अंकल आपल्यामध्ये आहेत हे मात्र दर्शवलं जात आहे. आज मात्र गोटू अंकल प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी 4 संघांचा सहभाग, एका मैदानावरती सराव करणाऱ्या खेळाडूंची देखील लीग होऊ शकते हे या मात्र या रूपानं पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने एक नवी उभारी क्रिकेटला या मैदानाच्या रूपानं पाहायला मिळते. 2 लगातार वाईट हाताळले, त्यामुळे आता धावा झाल्या धावपळकावरती 34. आता मात्र आणखीन 24 धावांची गरज आहे. ग्रँड फिनाले आपण पाहताय ज्या ठिकाणी पहिल्या पर्वाचा विजेता कोण ही मात्र चर्चा राहणार आहे पुढच्या 365 दिवस. आणि मात्र वाट देखील पाहिली जाणार आहे पुढच्या दुसऱ्या पर्वाची. ओ यावेळेचा चेंडू उडवलाय, पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष राहणार आहे. फटका चांगला आहे, परंतु 2 धावा की षटकार यावरती मात्र खेळाडूंच्या आतमध्ये वाद निर्माण होत असताना बाहेरच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ते देखील दर्शवत आहेत 2 धावा आहेत. क्या बात आहे, परंतु या फटक्याने एक वेगळा रोमांच उभा राहिला होता मैदानाच्या आतमध्ये देखील. म्हणजे लालूने दाखवून दिले की मॅच अजून संपलेली नाही आहे, मॅच इज ऑलवेज ऑन. इथं मात्र बाहेरच्या प्रेक्षकांना देखील इन्वॉल्व्ह व्हावं लागणार आहे मॅच दरम्यान, कारण हा निर्णय जो आहे तो थोडासा आवाक्या बाहेरचा आहे. कारण इथं रिव्ह्यू किंवा थर्ड अंपायर कॉल करणं फार डिफिकल्ट आहे, त्यामुळं प्रेक्षकांचा प्रतिसाद इथं फार महत्वाचा असणार आहे.
यस पंच कळवत आहेत, बाहेरचे प्रेक्षक कळवत आहेत, अगोदर झाडाला चेंडू लागलाय मला वाटतोय, त्यामुळे काय निर्णय? यस पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय आम्ही, षटकार कळवलाय, क्या पाहत आहे षटकार? थँक्यू. मार्केट खऱ्या अर्थानं आज जाम लालून केलंय, कारण या षटकारानं प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या मान्यवरांच्या सगळ्याच भोया उंचावल्यात. लगातार तीन षटकारला 3000 रुपये चिता यांच्याकडून, क्या बात आहे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 5-18 जे बसले होते ते आता मात्र उभे राहिले आहेत. 5-18, 18 धावा, 5 चेंडू, 5 चेंडू, 18 धावा. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कोणाला सांगता येत नाही. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवला डीप मध्ये खेळाडू यावेळेस मात्र तैनात, त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहा तुम्ही मैदानाकडे नजर टाकली ना, जे मगासपासून शांत बसले होते ते आता उभे राहिलेत, आणि जे ते उभे राहिले होते ते थोडेसे टाचांवरती उभे झालेत. मोमेंटम शिफ्ट झालाय, थोडासा रोमांच वाढलाय. 4 चेंडू 14 धावा म्हणजे काय तर सामना फक्त 2 षटकारांनी जवळ आलाय. 3 षटकाराला 4000 रुपये, क्या बात आहे. चिता यांच्याकडून पुढे टाकला होता चेंडू, परंतु खेळताना मात्र थोडासा 2 धावा नक्की झाल्या असत्या का, हा मात्र देखील प्रश्न आहे. जहीर शेखना मात्र थांबवलाय. 3 चेंडू 14 धावा, फार महत्वाचा चेंडू आहे, फार महत्वाचा चेंडू, कारण या चेंडूवरती कंपल्सरी 2 धावा तर येणं गरजेचंच आहे. जर आला नाही तर कंपल्सरी चेस होऊ शकणार नाहीये. जसा अंतिम फिनालेच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 13 धावा होत्या, त्यानंतर 2 चेंडू 10 धावांवरती मॅच आल्यानंतर जो षटकार आला त्या मॅच न त्या फटक्याने मात्र मॅच जिवंत राहिली. त्यामुळे इथं एक डबल चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असणाऱ्या मॅच मध्ये इन राहण्याकरिता जहीर शेख इलेव्हनला. 2 चेंडू 3 चेंडू 14 धावा 14 धावा 3 चेंडू. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर उडवलाय, क्षेत्ररक्षक 2 इथं मात्र लाईनअप होत असताना जेल खाली निलेश रामाडे टिपला जातोय जेल. संपलाय लालूचा खेळ. क्या बात आहे, 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच जवळजवळ औपचारिकतेपर्यंतकडे गेली आहे, परंतु तरी देखील चिता थांबलेली नाही आहे. जर 2 षटकार अजयने लगावले तर 5000 रुपये. दोन षटकार 5000 रुपये. ओ यावेळेचा चेंडू वेगवान तेज तर्रार, बाय बाय करत मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय डॉट बॉल. 1 चेंडू 14 धावा. आता मात्र जवळजवळ निश्चित झालंय की या स्पर्धेकडे नक्कीच जर आपण पाहिलात ना तर हिमांशु इलेव्हन वाटचाल करणार आहे गो टू अंकल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदाकडे. 1 षटकार 2000 अजय उपाध्याय यांना अजूनही संधी आहे. 1 षटकार जवळजवळ 2000 षटकार तर मारला, परंतु तो घोषांकित क्षेत्राकडे. विनर ऑफ दी गो टू अंकल प्रीमियर लीग सीझन 1 हिमांशु इलेव्हन, कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू हुसेन भाई, थँक्यू स्टुडंट स्पोर्ट्स समर्थन करण्याची संधी दिली, आभार.